दर्जेदार शिक्षणाबरोबर 100% नोकरीची हमी। मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग। शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था श्रीमती गीता द तटकरे पॉलिटेक्निक गोवे कोलाड। अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्जाची सुविधा। प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच कॉलेजला भेट द्या। वाहन बंदी असलेल्या माथेरान शहरात प्रवेश करण्याकरता महात्मा गांधी मार्ग हा एकच रस्ता असून या रस्त्यावर सध्यास्थितीत MMRDA अंतर्गत करोडो रुपयांची रस्ते आणि पॉइंट सुशोभीकरणाची विकास कामे सुरू आहेत। मात्र सदर रस्त्याचे काम नियोजन शून्य आणि निकृष्ट होत आहे, यावर स्थानिक प्रशासनाचा कोणताही अंकुश नसून तीव्र चढावाचा हा रस्ता येथील पर्यटनाला डोकेदुखी ठरणार असल्याचे येथील जाणकारांचे मत आहे। या तीव्र चढावाच्या रस्त्यांमुळे येथे सेवा पुरवत असलेल्या हातरिक्षा तसेच मालवाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या हातगाडी चालकांची मोठ्या प्रमाणात दमछाक होते। सदरचा तीव्र चढाव MMRDA अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये कमी करण्याचे प्रयोजन असताना हा तीव्र चढाव कमी न झाल्याने श्रमिक हातरिक्षा चालक मालक संस्थेचे सचिव सुनील शिंदे, अध्यक्ष शकील पटेल, किशोर सोनावळे, संतोष शिंदे, गणपत रांजणे, संदीप शिंदे, अंबालाल वाघेला या शिष्टमंडळाने आज रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्याकरता आलेल्या MMRDAचे कार्यकारी अभियंते अरविंद धाबे, डेप्युटी अभियंता सिद्धेश्वरी टेंभुर्णीकर, कन्सल्टंट डायरेक्टर विजय पाटील तसेच API कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी नितीन यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली। यावेळी माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून अधिकारी वर्गाला सदर परिस्थिती अवगत करून दिली। यावेळी सदर तीव्र चढाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांनी माथेरानकरांना दिल्याचे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी स्पष्ट केले। पासूनचा जो चढ आहे सकारम तुकाराम पॉईंटपर्यंतचा तो अत्यंत जीवघेणा आहे। जिथे आपले हातगाडीवाले असतील, रिक्षावाले आहेत, हात रिक्षा ओढणारे, त्यांना भयंकर त्यांची दमछाक होते आणि हा प्रश्न कायमचा मिटावा। कारण हा रोड होणार आहे, हा लाईफटाईम होणार आहे आणि हा चांगल्या पद्धतीने व्हावा अशा पद्धतीने आपण त्यांना काही सूचना दिल्या होत्या MMRDAना। तर त्यांचे अधिकारी आज इथे आलेले आहेत आणि त्यांच्या टेक्निकल आणि प्रत्यक्ष अशी दोन्ही त्यांनी पाहणी करून तो व्यवस्थितरित्या आपल्याला तो चढ कमी करून देतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आणि ते आश्वासन ते पाळणार आहे। MMRDA माथेरानच्या रस्त्याचं काम करत आहे आणि हा जो अमनगजपासूनचा जो सकारम तुकारामपर्यंत तीव्र चढाचा जो रस्ता आहे हा रस्त्याचा चढ कमी व्हावा यासाठी 2014 आम्ही रिक्षा संघटना MMRDAच्या पाठी आहोत की तो चढ कमी करून द्या। कारण हा इतका तीव्र चढ आहे की त्या चढावरती रिक्षा खेचताना किंवा हातगाडी खेचताना त्या हात खेचणाऱ्याच्या पाणी होतं। परंतु जेव्हा आम्हाला समजलं की त्या ठेकेदारांनी अमनगजपासून त्या खालचा एक चढ कमी केला आहे पण पुढचा जो महत्त्वपूर्ण चढ आहे तो कमी होणार नाही ही बाब जेव्हा आमच्या लक्षामध्ये आली तर आम्ही तात्काळ नगर परिषदेने ही गोष्ट लक्षात आणून दिली की तुम्ही काही करून या ठेकेदार तसंच MMRDAशी संपर्क साधावा। आणि त्याचप्रमाणे आज MMRDAचे कार्यकारी अधिकारी अरविंद ढाबे व त्यांची संपूर्ण टीम आज माथेरानला आली होती व हा चढ कसा कमी केला जाईल ह्याचं आम्हाला स्पष्टीकरण दिलं आणि हा यासाठी मनोज खेडकर माझे नगराध्यक्ष आहेत, ते स्वतः इंजिनियर आहेत, त्यांनी हा ज्या तांत्रिक बाबी ज्या होत्या त्या तांत्रिक बाबी त्यांनी समजून घेतल्या व त्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे की हा चढ बघा मोठ्या प्रमाणात कमी होईल व हातरिक्षा असेल व भविष्यामध्ये ई रिक्षा जर आली ई रिक्षा देखील धावू शकेल। महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार माथेरान।